दहावी नंतर पुढे काय? सलग 30 वर्ष सैन्य आणि पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण सेवा देणाऱ्या आदर्श करिअर अकॅडमीचा नवा उपक्रम 11वी आणि 12वी साठी प्रवेश सुरू। आता शिक्षणाबरोबरच मुलामुलींसाठी निवासी सैन्य आणि पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाची सोय। संपर्क आदर्श करिअर अकॅडमी, बहादूरवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। मोबाईल 94039695500 आणि 85526089. गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळानं आज ताराबाई पार्क परिसरातील कार्यालयात झालेल्या बैठकीत दूध उत्पादकांना दिलासा देणारे निर्णय घेतले आहेत। म्हैस दुधाच्या खरेदी दरात प्रतिलिटर 2 रुपये तर गाय दुधाच्या खरेदी दरात प्रतिलिटर 1 रुपये वाढ करण्यात आल्याची घोषणा पालकमंत्री सतेज पाटील यांनी बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत केली। ही दरवाढ रविवार 11 जुलैपासून अंमलात येणार आहे। त्याचबरोबर विक्री दरातही याच प्रकारे दरवाढ करण्यात आली असून कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण वगळता मुंबई आणि पुणे जिल्ह्यातील ग्राहकांना वाढीव दराने दूध विकत घ्यावे लागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। आणि आज गोकुळ म्हणून आम्ही निर्णय घेतलेला की येणाऱ्या 11 तारखेपासून म्हशीच्या दुधाला 2 रुपये दरवाढ ही देण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे। गाईच्या दुधाला 1 रुपये दरवाढ देण्याची भूमिका आम्ही प्रामुख्याने त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि ही दरवाढ सर्व संचालक मंडळांनी आम्ही नेते मंडळांनी येणाऱ्या 11 तारखेपासून ती लागू होईल, कारण की आपलं बिलिंग जे असतं त्या बिलिंगला आपण करत असतो, म्हणून 11 जुलैपासून ही दरवाढ लागू होईल। आणि त्याचा काय फरक आहे तो पुढच्या 21, 22, 23 तारखेला बिलामध्ये तो त्या योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांना देण्याची भूमिका आपण या ठिकाणी घेतलेली आहे। परंतु ही विक्री दरामधली 2 रुपये दरवाढ करत असताना ती कोल्हापूर जिल्हा वगळून आपण या ठिकाणी करणार आहोत, म्हणजे गोकुळच्या विक्री दरामध्ये दरवाढ करत असताना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे 2 लाख लिटर साधारणपणे दूध विकलं जातं त्यामध्ये या विक्री दरामध्ये 2 रुपयाची दरवाढ ही असणार नाही। फक्त इथून बाहेरगावी जे पुणा मुंबई या ठिकाणी जातं टोंड व स्टँडर्ड दूध वगळून त्या दुधाला मात्र 2 रुपये विक्री दरामध्ये आम्ही या ठिकाणी वाढ करण्याचा निर्णय प्रामुख्याने या ठिकाणी घेतलेला आहे। आता म्हशीचा आणि गाईचा फरक करण्याचा उद्देश एवढाच आहे की आम्हाला म्हशीला प्राधान्य या ठिकाणी द्यायचं। आत्ता देखील गोकुळचं जवळजवळ 8 लाख लिटर म्हशीचं दूध हे मुंबई पुण्यामध्ये डिमांड आहे, म्हणजे हॉटकेक सारखं खपलं जातं, म्हणजे दुधाची पिशवी म्हशीची आली की ती थांबत नाही, शिल्लक राहत नाही अशी परिस्थिती। आणि म्हणून आमची प्रायोरिटी आहे की म्हशीच्या दुधाला प्रोत्साहन कसं देता येईल आणि त्यातून जास्तीचा फायदा हा दूध उत्पादकाला कसा मिळेल, गोकुळच्या माध्यमातून तो दूध उत्पादकापर्यंत कसा पोहोचेल हा आमचा प्रामाणिक उद्देश या पाठीमागचा आहे। आणि म्हणून म्हशीच्या दुधाला प्रायोरिटी देण्याची भूमिका आम्ही प्रामुख्याने या ठिकाणी स्वीकारले। 11 तारखेपासून ही शेतकऱ्याला आणि विक्रीमध्ये देखील हा फरक या ठिकाणी देण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन या ठिकाणी घेतले। ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, संघाच्या निवडणूक प्रचारावेळी आम्ही दूध उत्पादकांना दरवाढ देण्याचं वचन दिलं होतं, सत्तेवर आल्यावर 2 महिन्यात त्याची पूर्तता करीत असल्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद होत आहे। जिल्हा बँकेमार्फत जातीवंत म्हैस खरेदीसाठी दूध उत्पादकांना शासनाच्या विविध आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेतून कर्ज देण्यासाठी 500 ते 1000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। आज अतिशय एक चांगला निर्णय गोकुळने दूध उत्पादकांच्या बाबतीत घेतला। आपण 11 जुलैपासून 2 रुपये म्हशीला आणि 1 रुपये गाईला दूध उत्पादकांना दरवाढ करण्याचा जो आमचा निवडणुकीमध्ये अजेंडा होता, जे आम्ही वचन दिलेलं होतं, त्याची आज आम्ही परिपूर्ती करतो आहे, याबद्दल मला मनापासूनचा आनंद आहे। म्हणजे आपल्या विभागाच्या लोकांना आपण दरवाढ न करता दूध उत्पादकांना न्याय देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे। तर आम्हाला वाटलं नव्हतं की इतक्या लवकर हा निर्णय आम्ही घेऊ शकू, तर आपण बचत करत गेलो, तो बचत ही वर्षानंतर होणार होती, कारण आज झाली बचत म्हणजे लगेच ताबडतोब तिजोरीत पैसा आला असं होत नाही। जवळजवळ 10 ते 12 कोटी रुपयाची बचत वेगवेगळ्या ठिकाणी आपण केली, म्हणजे आपण टँकरमध्ये पैसे वाचवले, आपण मुंबईच्या पॅकिंगमध्ये पैसे वाचवले, आपण पुण्यामध्ये आता नवीन आपण टेंडर काढतो आहे,
या सगळ्या गोष्टीमध्ये नोकर कपात आपण केली आणि आता होणाऱ्या सगळ्या खरेदीमध्ये पारदर्शकता आणून आपण बचत करणार आहोत। आता कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चेअरमन म्हणून मी आज धोरण जाहीर केलेलं आता तो तुम्हाला देतोय। आपण अण्णाभाऊ अण्णासाहेब पाटील महामंडळापर्यंत 10 लाखपर्यंत आपण कर्ज देणारच आहोत, परंतु ज्यांना जमीन नाही जी भूमी नाहीत त्यांना 2 महिन्यापर्यंतसुद्धा विनातारणी फक्त दूध संघाला आणि डीलरला आम्हाला ठराव करून दिला त्यांनाही म्हशी देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। आणि महात्मा फुले महामंडळ असेल, वसंतराव नाईक महामंडळ असेल किंवा अण्णाभाऊ साठे महामंडळ असेल, यांच्या ज्या योजना असतील त्यासुद्धा या जातीच्या लोकांना निश्चितपणानं जिल्हा मध्यवर्ती बँक देईल। आणि येत्या वर्षभराच्या काळात 500 कोटी रुपयाचा आम्ही या म्हशीच्या खरेदीसाठी आपण खर्च करायचं ठरवलेलं आहे। आणि वारणा जरी आली आमच्याकडे तर जिल्हा मध्यवर्ती बँक वारणा दूध संघाला सुद्धा अशाच प्रकारचं धोरण आम्ही निश्चित करू। यावेळी खासदार संजय मंडलिक, गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील, ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, आमदार सर्वश्री प्रकाश आबिटकर, ऋतुराज पाटील, राजेश पाटील आणि संघाचे सर्व संचालक उपस्थित होते। कॅमेरामन रोहित सूर्यवंशीसह विजय पवार, लाईव्ह मराठी, कोल्हापूर। आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।